आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन मला खरोखर खूप आनंद होत आहे आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की त्या आपल्या सर्वांमुळे मला आपल्या जिल्ह्यात येऊन काम करण्याची आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळत आहे. आपण सर्वजण जाणतो की कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी खूपच समृद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याने संपूर्ण राज्यासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर सुद्धा खूप मोठे आदर्श ठेवलेले आहेत. मग ते सामाजिक चळवळीचे असोत किंवा वैज्ञानिक प्रगतीचे असोत किंवा क्रीडा क्षेत्रातले असोत, त्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा हा जो वारसा आहे तो आपल्याला असाच समृद्ध ठेवायचा आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये यासाठी जे काही करणं शक्य असेल ती प्रत्येक गोष्ट कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाने आजपर्यंतही ते करत आलेले आहेत आणि यापुढेही त्यांनी ते करण्यासाठी जे पण सहकार्य प्रशासनाकडून लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आश्वासन मी आपल्या सर्वांना देतो. आपण जाणतो की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली होती, अजूनही ती खूप जास्त सुधारलेली आहे असं पण नाही, परंतु सुधारण्याच्या मार्गावर नक्कीच आहे. परंतु ती अधिक बिकट होऊ नये आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या आधीच आपण आपल्या जिल्ह्यातील कोरोना पूर्णपणे नियंत्रित करणं ही आपल्या सर्वांसाठीची अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची बाब आहे. आणि यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये लेवल 4 चे जे लॉकडाऊनचे नियम लावलेले होते त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांनाच बरीच गैरसोय झाली, परंतु त्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. आज आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती थोडीशी सुधारत आहे त्यामुळे आपण लेवल 3 चे काही निकष आपल्या जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत, परंतु आपण आपले लॉकडाऊनचे निर्बंध थोडेसे शिथिल केलेले आहेत त्यामुळे आपण आता खरोखर बेफिकीर होण्याची तरी मुळीच स्थिती नाही. आपल्याला याही पुढे भरपूर काळजी घ्यायची आहे, याही पुढे आपला मास्क घालूनच ठेवायचा आहे, सॅनिटायझर, हात धुणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, गर्दी न करणे आणि आपले जर आपल्याला जर का कोविड सदृश्य काही लक्षणं दिसत असतील तर ते लक्षणं असल्याबरोबर लगेच आपल्या मनानेच औषधे न घेता सर्वप्रथम आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन आपली टेस्ट करून घेणे आणि शक्यतोवर RT-PCR टेस्ट करून घेणे या बाबींचा अवलंब आपल्याला याही पुढे करत राहायचं आहे. कोविड कदाचित आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही झालेला आहे आणि त्यामुळे आता त्याच्यापासून न कंटाळता आपल्याला आपल्या जीवनातील एक भाग म्हणून या सर्व आरोग्यविषयक सवयींचा अवलंब याही पुढे चालू ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण लेवल 3 मध्ये जरी आलेलो असलो तरी पण आपल्याला अधिक सावधानगी ठेवायची आहे, आपल्या जिल्ह्याला लवकरात लवकर कोरोनापासून मुक्त करायचं आहे आणि यापुढेही आपल्या सर्व कोविड विषयक जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे आकडे आहेत आपली पॉझिटिव्हिटी रेट आहेत या सर्वांचं आम्ही मॉनिटरिंग करतच आहोत. जर परत असं दिसून आलं की आपल्याला कोविड परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात आहे, परत असे लॉकडाऊनचे निर्बंध लावण्याशिवाय प्रशासनासमोर दुसरा पर्याय असणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपली काळजी घेणं, कोविड विषयक सर्व काळजाचा अवलंब करणं हे केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या समाजातील जो गरीब वर्ग आहे ज्याचं पोट, ज्याचं कुटुंब, त्याची चरितार्थ हा रोज मेहनत केल्याशिवाय त्याला करता येत नाही, किमान त्या लोकांना तरी समोर ठेवून आपण आपले सवयी बदलल्या पाहिजेत, आपल्यामध्ये जास्त जबाबदारीची भावना आणली पाहिजे आणि कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून आपल्याला कोविड होणार नाही आणि आपल्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लक्षात घ्या, काय होतंय किंवा कोविड आहे की नाही या समस्यांमध्ये किंवा या प्रश्नांमध्ये राहण्याची ही वेळ नाही. आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, त्यामुळे आपण आपली कोविड विषयक सर्व काळजी घेऊन आपले सर्व दुकानदार आहेत, सर्व व्यावसायिक आहेत, डेली वेजेस वर्कर्स आहेत या सर्वांची पण जरा विचार करा आणि आपण थोडीशी काळजी घेतली तर आपण आपल्या आपल्या समाजातील कोविडचा जो प्रसार आहे तो थांबवू शकतो. या सर्वांचाच विचार करून मी आज कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की कृपया कोविड विषयक सर्व नियमांचं पालन करा, फार अवघड गोष्ट नाहीये आणि आपण जर ठरवलं तर आपण ते नक्कीच करू शकतो.
आपल्या परिवाराला, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सर्वांना प्रवृत्त करा. घरातील सर्व महिला गृहिणींना, मुला मुलींना सुद्धा माझी ही विनंती आहे की आपल्या घरातील मोठ्यांना सर्वांनाच आपण सर्वांनी हा आग्रह धरावा की आपण कोविड विषयक सर्व नियमांचं पालन नक्कीच करावं, जेणेकरून आपल्या घरातीलही आबालवृद्धांचं आयुष्य आरोग्य सुरक्षित राहील आणि शहरातील जिल्ह्यातील सुद्धा कोविडचा प्रसार थांबण्यास त्यामुळे मदत होईल. माझी खात्री आहे कोल्हापूरची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला आपल्या सर्वांच्याही प्रयत्नांनी आणखी जळाळी येईल आणि कोल्हापूरमध्ये जी ही कोविडची महामारी आपल्या सर्वांसाठी काळजीचं कारण ठरलेली आहे ती लवकरच दूर होईल. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.